ज्या पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन आहे जावपाक लागला, पण एक मनीस सुद्धा सुटचो ना, तो खंयचेय पार्टीचो असुनी, तो कोणाचोय असुनी, हांव कोणाकूच सुटचो ना. म्हणून हांवें सांगला, म्हाका डायरेक्ट जे सांगपाक येतात पहिली हे केलें, आतां एकदा पयली कंप्लेन फायल कर आणि मागीर माझ्या कडेन त्या शिवाय म्हाका सांगपाक सुद्धा येऊ नका. जी काल माझ्या रवींद्र भवनात थंय मेळपाक गेले, ताका सांगले कोणूय असुनी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी, इररिस्पेक्ट कोणायचो कोण, एक मनीस सुद्धा सुटचो ना. आणि त्या खातीर अननेसेसरी हे जे थोडे बेस्टेच म्हणजे आमच्या पार्टी लिडरांची जी नावं घेऊन लागले ते बेस्टे असतात, त्यासाठी आम्ही लास्ट एंड पर्यंत वतले. एक सुद्धा म्हणजे आतापर्यंत 18 जण रेस झाल्या, त्या सगळ्या जणांचे म्हणजे स्टेटमेंट्स हे सगळे खंयच्याच इन्व्हेस्टिगेशनाच्यान सुटचे ना. जे कोणाचे हांव अजूनही परत अपील करता, म्हणजे ही लागलेली कीड असा, कीड गोयाक लागलेली, सरकारी नोकरी पैसे देऊन मेळना ना, हे माझे स्पष्ट मत असा. लोकांक फटोवन फक्त नोकरी न्ही, लोकांनी फ्लॅटांक फटयले, लोकांक सेंट्रल गव्हर्नमेंटान नोकरी दिता म्हणून फटयले, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पैसे डबल करता म्हणून फटयले. मडगाव एकट्यान आनी 100 कोटी घेऊन पळ लंडनाक, ती अशो वेगवेगळ्या पद्धतीचे. लोकांनी आता तरी अलर्ट जावचे, लोकांनी आता तरी निदान शाणे जावचे, असल्या लोकांक बळी पडचे न्हू. आणि हितून बरे बरे जे लोक आहा पळय न्ही, एक सुद्धा लोक सुटचो ना, सगळे भितर वयतले. हांव अजूनही अपील करता, कोण जर वगैरे रावला असत न्ही, ना पाड नाका, सगळ्यांच्यो कंप्लेनी दिया, सगळ्यांक भितर वचली, सगळ्यांचेर इन्व्हेस्टिगेट जावं न्ही. आमच्या सरकार वयल्यान तांकां पयशे तेंचे परत कशे मेळटले पळय न्हू रे, तेय पळयतले. फक्त कोर्टान केसी बीसी फायल करून न्हू, तेंची प्रॉपर्टी सगळी सीज करतले, जप्त करतले, आणि ज्यांचे पळय तांकां पैसे परत दिवपाक जाय न्हू, त्या लास्ट एंड पर्यंत आम्ही केस फॉलोअप करतले. म्हणून कोण उरला बाबा काय म्हणजे न्हू, करा कंप्लेन, उरलेल्यांचे त्यांचे पैसे मेळटले निदान. या हेतून सुद्धा थोडे बीजेपीचे जे हे पळय कोणीही असून तुका सांगता, कोण जो असा पळय न्ही रे, ते सगळे जण अरेस्ट जातले, थोडे जण जॉब वयतले, सगळे जातले. आता एकट्याक धरला पळय न्हू, ताका भितर उडयला, तो सस्पेंड जातलो. सर पैसे ते आपल्याकूच दवरताले काय कोणाला, ते त्यांना खबर आहे, त्याचे इन्व्हेस्टिगेशन करतात. लीडरचे नाव येतात त्यांची सुद्धा इन्क्वायरी, थोडे बीजेपीचे काय रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळतात, त्यांचे नाव येतात. भारतीय जनता पार्टीचे जनरल मेंबर 5 लाख असा, कोण तरी पहिली मेंबर असतले म्हणून तेही सुटचे ना. हांव परत तेंच्या सांगता, त्याका अरेस्ट केला, आमकां कोणाकूच सोडपाचे ना, त्याका सुद्धा भितर उडयला, तेजेर तितकीच स्ट्रिक्ट एक्शन जातली. आणि त्या कोणाची नावां घेता पळय, ते डिटेलान वयतले आणि डिटेलान तेजेर इन्व्हेस्टिगेशन करतले, आणि वगैरे त्या खातीर डिफेम करपाचो प्रयत्न करू नका. सर लिडरांचे जे नाव आहे इन्व्हेस्टिगेशन बिन जातले, खंयचे लिडरांचे नाव येतले? हे नाव पहिली फोटो घेता, कार्यकर्त्याचे लिडर नाव येतात सुटचो ना रे. चालेल सर.